नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशनशी संबंधित शब्दकोडी सोडवायला शिकूया. बब्बनला शालेय वस्तू विकण्यासाठी नवीन दुकान सुरू करायचे आहे. बब्बनने विचार केला, मी शहरात जाऊन जास्त संख्येने वस्तू खरेदी करून आणेन, म्हणजे मी त्या कमी किमतीत खरेदी करून चांगला नफा कमवू शकेन. बब्बन त्याच्या नवीन दुकानासाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी शहरात पोहोचला. बब्बनला प्रथम 238 दप्तरे खरेदी करायची आहेत. प्रत्येक दप्तराची किंमत 125 रुपये आहे. आता बब्बन विचार करत आहे की त्याला एकूण किती रुपये द्यावे लागतील. मुलांनो, तुम्ही बब्बनला या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मदत करू शकाल का? मुलांनो, जेव्हा आपल्याला एका वस्तूची किंमत दिलेली असेल आणि आपल्याला अनेक वस्तूंची एकूण किंमत शोधायची असेल, तर आपण कोणत्या क्रियेचा उपयोग करू? अगदी बरोबर, गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन या क्रियेचा. इथे एका दप्तराची किंमत 125 रुपये आहे आणि आपल्याला 238 दप्तरांची एकूण किंमत शोधायची आहे. त्यामुळे आपण 238 ला 125 ने गुणूया. मुलांनो, तुम्ही या गुणाकाराचे उत्तर शोधू शकता का? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. आपण अशा प्रकारे 238 × 125 चे उत्तर 29,750 आहे हे शोधू शकतो. बब्बनने ती 238 दप्तरे खरेदी केली आणि बाकी वस्तू खरेदी करून स्वतःचे नवीन दुकान उघडले. बब्बनने त्याच्या दुकानात प्रत्येक दप्तराची किंमत 150 रुपये ठेवली आहे. बब्बनचे दुकान जोरात चालू लागले. तो दर आठवड्याला 8 दप्तरे विकत आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की बब्बन 8 आठवड्यांमध्ये दप्तरे विकून एकूण किती रुपये नफा कमवेल? बब्बन दर आठवड्याला 8 दप्तरे विकतो. प्रथम आपल्याला हे शोधावे लागेल की 8 आठवड्यांमध्ये बब्बन एकूण किती दप्तरे विकेल. आपल्याला हे शोधण्यासाठी काय करावे लागेल? अगदी बरोबर, दर आठवड्याला विकलेल्या दप्तरांच्या संख्येला एकूण आठवड्यांनी गुणावे लागेल. 8 × 8 झाले 64. बब्बन 8 आठवड्यांमध्ये 64 दप्तरे विकेल. बब्बन प्रत्येक दप्तर 150 रुपयांना विकतो. बब्बनने 64 दप्तरे विकून किती रुपये कमावले हे शोधण्यासाठी आपल्याला फक्त 64 दप्तरांना 150 रुपयांनी गुणावे म्हणजे मल्टिप्लाय करावे लागेल. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की याचे उत्तर काय होईल? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबून याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. बब्बन 8 आठवड्यांमध्ये 150 रुपयांची 64 दप्तरे विकून 9,600 रुपये कमवेल. बब्बनच्या दुकानातून त्याला खूप नफा मिळाला आणि त्याने खूप पैसे कमवून स्वतःसाठी एक नवीन घर खरेदी केले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशनशी संबंधित काही कोडी सोडवायला शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण याची काही मनोरंजक उदाहरणे पाहूया.